गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण काल ईवीएचा लेसन नंबर 5 अंडरस्टँडिंग टाइम ह्याचा आपण पार्ट पहिला बघितला, तर आज आपण त्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये काय आहे ते बघू. तर कॅन यू टेल हाऊ डू वी मेजर टाईम? काय सांगितलं? सांगा बरं की वेळ मोजण्यासाठी आपण कोणते साधन वापरतो? बरं, वेळ मोजण्यासाठी कोणते वापरतो? पहिलं म्हणजे वॉच, घड्याळ. दुसरं कॅलेंडर. तिसरं वीक, इयर. आता वॉच. वॉच म्हणजे काय? घड्याळ. घड्याळ तर सगळ्या मुलांना माहिती आहे. घड्याळमध्ये सेकंड काटा, मिनिट काटा आणि तास काटा असे 3 काटे असतात. त्याच्याद्वारे आपला काय करतो? आता समजा किती वाजले? 9 वाजले. 9 वाजून 10 मिनिट आणि 20 सेकंड असं संपूर्ण टाईम आपल्या घड्याळाद्वारे कळतो. म्हणजेच वेळ मोजण्यासाठी आपण घड्याळाचा वापर करतो. तसेच कॅलेंडर. कॅलेंडरमध्ये आपल्याला दिवस दिसतो, वार दिसतो. त्याच्याद्वारे नंतर मग त्याचं रूपांतर कसं होतं? 7 दिवसाचं मिळून 1 आठवडा, वीक, आणि असे 4 वीक मिळून 1 मंथ होतो, आणि 12 मंथ मिळून काय होतं? इयर. तर अशा पद्धतीने आपण काय करतो? वेळेचं मोजमाप करतो. टू अंडरस्टँड टाईम वी डिवाइड इट इन टू सेकंड, मिनिट, अवर्स, डे अँड नाईट, फोर्टनाईट, मंथ, इयर. आता आपण काय काळ समजण्यासाठी, अंडरस्टँड म्हणजे काय? समजणे. काळ समजण्यासाठी आपण काय केलं आहे? त्याचं डिवाइड म्हणजे विभाजन केलेलं आहे. कशामध्ये? तर पहिलं सेकंड, मिनिट, अवर्स. सेकंड, मिनिट आणि 1 तास किंवा घंटा. डे अँड नाईट, दिवस रात्र. फोर्ट नाईट, पंधर वाडा. मंथ, महिना. इयर, वर्ष. अशा पद्धतीने काय केलं? इन दिस वे टाईम कॅन बी मेजर्ड. अशा पद्धतीने आपला काळ मोजता येतो. वॉटर क्लॉक, क्लॉक्स अँड द कॅलेंडर आर इन्स्ट्रुमेंट ऑफ मेजरिंग टाईम. आता वॉटर क्लॉक म्हणजे काय? घटिका पात्र, घड्याळ आणि कॅलेंडर ही काय आहे? वेळ म्हणजेच टाईम मोजण्याची इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? साधने आहेत. कठीण शब्द आहेत बरं. इन्स्ट्रुमेंट. आता तुमच्यासाठी हा शब्द थोडा जड जाणार. इन, आय एन, स्ट्रू, एस टी आर यू आणि मेंट, एम ई एन टी. अशा पद्धतीने हा शब्द आपण लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर इथे बघा, तुम्हाला काही पिक्चर दिलेले आहेत. आता पहिलं पिक्चर, मोठं असं पॉट आहे, ह्याला काय म्हणतात? अ वॉटर क्लॉक. सेकंड काय? अँड अवर ग्लास. थर्ड अ कॅलेंडर. आता पहिला पिक्चर बघा, काय दिसतं बरं त्या पिक्चरमध्ये? आपल्याला एक असं मोठं भांड आहे, आपण त्याला मराठीत घंगाळ वगैरे म्हणू शकतो, बरोबर आहे? जे आपले आजी आजोबा तुमचे असतील ना, किंवा त्यांची पण अजून मागची पिढी, त्यांच्याकडे असे तांब्याचे मोठमोठे घंगाळ वगैरे राहायचे, त्या पद्धतीचं हे आपल्याला भांडं दिसेल. आता त्या भांड्यामध्ये काय केलं जातं बरं? पाणी भरतात. त्या भांड्यामध्ये असं काठोकाठ पाणी भरलं जातं आणि त्याच्यावर एक दुसरं एक कठोऱ्या टाईप छोटीशी बाऊल ठेवली जाते आणि त्याला एकदम बारीक आपली सुई असते ना, त्या पद्धतीचं छोटंसं एक छिद्र पाडलं जातं आणि ती बाऊल त्या पाण्यावर ठेवली जाते. आणि मग काय होतं? त्या छिद्रातून हळूहळू पाणी येत हे संपूर्ण छोटं भांडायने हे फुल काटोकाट भरतं. मग हा जे भांडं भरण्यासाठी जो वेळ लागतो तो किती असतो? तर 60 मिनिट, म्हणजेच 1 तासाचा. म्हणजे हे छोटं भांडं पाण्याने भरलं म्हणजे 1 तास झाला असा संकेत असतो. अशा पद्धतीने जुन्या काळी वेळ मोजल्या जात होता. आता आपल्याकडे घड्याळ आहे,
त्याच्यामुळे आपल्याला कुठलीच अडचण येत नाही. पण जेव्हा घड्याळीचा शोध नव्हता तेव्हा असं मोठं एक भांडं पाण्याने भरायचं, त्यात एक छोटं भांडं भरायचे, त्याला एक बारीकसं छिद्र पाडायचे आणि ते संपूर्ण भांडं पाण्याने भरलं म्हणजे एक तास झालं असे म्हणायचे. मी ही कोणती घड्याळ आहे? अ वॉटर क्लॉक. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पिक्चर आहे बघा, ॲन अवर ग्लास. आता ॲन अवर ग्लासमध्ये काय दिसतं बघा तुम्हाला, हे पिक्चर आहे. आता त्याच्याबद्दल तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे. इन द 14th century, 14th म्हणजे 14, त्याच्यापुढे 20, 14th म्हणजे 14व्या शतकातली ही म्हणजे आहे अवर ग्लास. आता कोणतं शतक चालू आहे? 2021. तेव्हा कोणतं चालू होतं? 14व्या शतकामध्ये द अवर ग्लास केम इन टू यूज इन युरोप. कुठे वापरल्या जात होतं ते? युरोपमध्ये हे अवर ग्लास वापरल्या जात होते. इट कन्स्टिट्यूटेड ऑफ टू कनेक्टेड ग्लास व्हेसल फिटेड इन अ वुडन फ्रेम. काय केलं जातं? ही लाकडाची अशी एक फ्रेम होती. बरोबर. ही लाकडाची अशी एक फ्रेम होती. ह्या लाकडाच्या फ्रेमला काय केले होते? ग्लास, टू कनेक्टेड ग्लास, म्हणजे हे दोन ग्लास काय केलं होतं? जोडलेले होते. म्हणजे काचची दोन भांडी इथे जॉईन केलेली आहे आणि वरच्या भांड्यामध्ये काय केलेलं आहे? बारीक अशी वाळू, ड्राय फाईन सँड. म्हणजे काय? वाळू, बारीक कोरडीची वाळू असते, ती वाळू ह्या वरच्या भांड्यात ओतलेली आहे पूर्ण भांडं भरून. आणि ह्या दोन भांड्यांच्या मध्ये एक काय आहे? छोटंसं असं छिद्र आहे. आणि मग या छिद्रातून हळूहळू ती वाळू काय होती? ह्या खालच्या भांड्यामध्ये जमा होते. आणि हे संपूर्ण वाळू इथं जमा झाली म्हणजे काय समजायचं? खालच्या भांड्यात संपूर्ण वाळू जमा झाली म्हणजे समजायचं की एक तास पूर्ण झाला. म्हणजे हे सुद्धा अवर ग्लास टाईम मोजण्यासाठी आपण उपयोगात जुन्या काळी आणत होतो. 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये होतो पण भारतामध्ये सुद्धा याचा वापर केला जात होता. परत एकदा सांगते, लाकडाची एक फ्रेम, त्याला दोन काचेचे असे भांडे जॉईन केलेले, त्याला एक बारीकसं छिद्र, वर अशी कोरडी वाळू टाकायचे, त्या छिद्रातून बारीक ही वाळू ह्या भांड्यामध्ये खाली भरायची आणि हे खालचं भांडं संपूर्ण भरलं म्हणजे काय झालं? एक घंटा झाला, एक तास झालं असं समजायचं. आणि परत हे भांडं उलटं करून परत टाईम काउंटिंग करायची. अशा पद्धतीने जुन्या काळी वेळ काय केलं तर मेजर केला जात होता. ट्राय दिस. स्टिक फोटोग्राफ ऑफ युअर सेल्फ फ्रॉम द पास्ट अँड प्रेझेंट इन द फ्रेम्स बिलो. इन द फ्रेम ऑफ द फ्युचर ड्रॉ अ पिक्चर ऑफ व्हॉट यू विल लुक लाईक इन 20 इयर्स. काय सांगितलं बरं इथे? इथे बघा, फोटो फ्रेम दिलेली आहे, 1, 2 अँड 3. ह्या 3 काय आहे? फोटो फ्रेम आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? तुम्ही एकदम लहान होता. आय वॉज लाईक धीस व्हेन आय वॉज अ बेबी. म्हणजे मी बेबी होतो, अगदी छोटासा 1 वर्षाच्या आतला आपले फोटो असतात ना, आपण नुकतंच रांगायला लागतो, बसायला लागतो, पालतं पडायला लागतो, तेव्हा तुमची मम्मी पप्पा बघा तुमचे छान छान मस्त फोटो काढतात. त्यातला एखादा फोटो घ्यायचा आणि इथे लावायचा. आय वॉज अ बेबी म्हणजे मी लहान बाळ होतो तेव्हा. तर तो काळ मग कोणता झाला? ती वेळ कोणती झाली? पास्ट म्हणजे भूतकाळ, म्हणजे हा भूतकाळचा फोटो आहे. त्याच्यानंतर नाऊ आय एम लाईक धीस म्हणजे मी सध्या असा दिसतो. आता तुम्ही थर्डला आले, आता तुम्ही थर्डला कसे दिसत असेल? तर तुमचा तो फोटो आजचा काढून इथे लावायचा. प्रेझेंट म्हणजे आत्ता वर्तमान काळातला फोटो लावायचा. आय विल बी लाईक धीस आफ्टर 20 इयर्स. काय करायचं आहे आपलं? 20 इयर्सने तुम्ही कसे दिसाल? आज तुम्ही आहेत 8 वर्षाचे, नंतर तुम्ही किती वर्षाचे आहात? 28 वर्षाचे आहात. म्हणजे 28 इयर्स म्हणजे एक तरुण तुम्ही नागरिक व्हाल.
तर तेव्हा तुम्ही कसे दिसाल अशी एक इमॅजिनेशन करायचं आणि त्याची ड्रॉईंग काढायची आणि ते पिक्चर इथे लावायचं. हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी होऊ शकते की इथं तुमचा लहानपणीचा फोटो लावायचा इथे सध्याचा आणि इथे तुम्हाला एक ड्रॉईंग स्वतःची करून तुम्ही कसे दिसाल भविष्यात तर ती लावायची आहे. छान आहे ना ॲक्टिव्हिटी, तर ती सगळ्या मुलांनी करायची बरं. आता आपण बघू पुढचं. आता आपण शेवटचं पेज बघू, लेसन नंबर 5 मधलं. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघू. कॅन यू टेल, म्हणजे सांगा पाहू, व्हाय डू वी मेक पार्टिशन ऑफ टाईम इन डिफरंट वेज. फॉर कन्व्हिनन्स ऑफ एव्हरीडे वर्क, टाईम इज डिवायडेड इन डिफरंट वेज. फॉर एक्झाम्पल, व्हाईल युझिंग वर्ड्स लाईक नाऊ, अ व्हाईल ॲगो, अ इन अ व्हाईल, और टुडे, एस्टरडे अँड टुमारो. काय सांगितलं, आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाडलेले आहे. पार्टिशन म्हणजे काय, भाग. डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय केलेले आहे, भाग पाडलेले आहे. पार्टिशन, भाग. आता व्यवहार आपल्याला करता यायला पाहिजे. व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काय केलं, काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडले. जसं की नाव म्हणजे आत्ता, अ व्हाईल ॲगो थोड्या वेळापूर्वी, इन अ व्हाईल थोड्या वेळानंतर. हे शब्द आपण वापरतो ना, मम्मी आत्ताच मला चॉकलेट पाहिजे, थोड्या वेळापूर्वी मी अभ्यास केला होता, टी व्ही बघितल्यानंतर, थोड्या वेळानंतर मी खेळायला जाईल. हे शब्द आपण वापरतो ना. त्याच्यानंतर एस्टरडे काल, काल मी मामाकडे गेली होती. टुमारो म्हणजे उद्या, उद्या मी आमच्या नवीन घरात राहायला जाणार आहो. असे शब्दप्रयोग आपण वापरतो कशासाठी, तर आपल्या व्यवहारातमध्ये आपल्याला करता सोपा यायला पाहिजे म्हणून. आता त्यावर आपण व्हॉट वी हॅव लर्न्ड, काय शिकलो बरं आपण ह्या पाठामध्ये, आपण संपूर्ण पाठामध्ये काय शिकलो. तर पहिलं आपण तेच, आता हा शेवटचा पॅरेग्राफ काय शिकलो, की व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काय केलेलं आहे, काळाचे भाग पाडलेले आहे. जसं की राईट नाऊ, इन अ व्हाईल, ऑल राईट टर्न, हे काय आपण त्यांचे भाग पाडलेले आहे आणि ह्या पद्धतीने आपण काळ मोजतो. आत्ता, आज, थोड्या वेळापूर्वी हे शब्द आपण वापरतो. नंतर दुसरं आहे, आपण टाईम मोजण्यासाठी इन्स्ट्रुमेंट वापरतो. बघितलं आपण मागच्या पॅरेग्राफमध्ये, क्लॉक, कॅलेंडर अँड स्कूल टाईम टेबल इत्यादी साधनांचा आपण टाईम मेजर करण्यासाठी वापर करतो. त्याच्यानंतर तिसरा आहे, काळाचे विभाजन केले आपण. टाईम इज डिवायडेड, आपण वेळ काय केला, डिवाइड केलेला आहे. कशामध्ये, सेकेंड, मिनिटवर, डे अँड नाईट, वीक, फोर्टनाईट, मंथ अँड इयर, ह्यामध्ये आपण काय केलेलं आहे, संपूर्ण काळाचं विभाजन केलेलं आहे. आणि शेवटचा आता, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, की जुन्या वस्तू किंवा इमारती, नाणी, मूर्ती, कापडाचे तुकडे, यामुळे काय होतं, आपल्याला ऐतिहासिक काळाची समज येते. आणि मग त्या गावचा इतिहास कसा होता तो समजण्यास आपल्याला मदत होतं. आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं पहिल्या पेजवर, तर ते जुन्या वस्तूमुळे त्या काळाचा इतिहास काय होता, कुठल्या काळात होऊन गेला ते समज आपल्याला मदत होते. आता त्याच्यावर आधारित आपण एक्झरसाइज बघू, स्वाध्याय बघू. फक्त 2 क्वेश्चन आहे आणि मॅच द फॉलोइंग, छोटासा असा होमवर्क आहे. तो तुम्ही तुमच्या वेळी छानशा अक्षरात लिहायचा आणि पाठ करायचा. क्वेश्चन नंबर 1, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स, खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. क्वेश्चन नंबर 1, विच इन्स्ट्रुमेंट आर यूज फॉर मेजरिंग टाईम. काय सांगितलेलं आहे, काळ मोजण्याची साधने कोणती आहेत. ॲन्सर इथे लिहिलं आहे बघा मी, वॉच घड्याळ, कॅलेंडर, अवर ग्लास, ETC म्हणजे एक्सेट्रा, ही काय आहे, काळ मोजण्याची साधने आहे.
क्वेश्चन नंबर बी, हाउ डू वी डिवाइड टाइम इन ऑर्डर टू अंडरस्टैंड इट, काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो, त्याचा आंसर दिला मी, वी डिवाइड टाइम इन ऑर्डर, इथपर्यंत आन्सर क्वेश्चन मधलंच, टुडे यस्टरडे टुमारो अवर डे वीक इयर टू अंडरस्टैंड इट, अशा पद्धतीने आपण काय करतो त्याचं विभाजन करतो. मॅच द फॉलोइंग, त्याच्यामध्ये ए आणि बी, व्हॉट हॅज गॉन बाय म्हणजे काय, जो घडून गेला तो कोणता असतो, पास्ट भूतकाळ, व्हॉट इज गोईंग ऑन जो चालू आहे तो काय असतो, प्रेझेंट, व्हॉट इज येट टू कम जो येणार आहे तो काय असतो, फ्युचर म्हणजे भविष्य. अशा पद्धतीने आपल्याला मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावायच्या आहे. तर हा संपूर्ण स्वाध्याय तुमच्या इवेच्या बुकमध्ये लिहायचा आहे आणि प्रश्न उत्तर यावरील पाठ करायची आहे. मुलांना आपला अंडरस्टँडिंग टाईम हा लेसन कम्प्लीट झालेला आहे, त्यावर आधारित आपण आता कठीण शब्द बघू. टी एच आर डबल ई थ्री, थ्री म्हणजे तीन, तुम्हाला माहिती आहे वन टू थ्रीचं स्पेलिंग. पी ए आर टी यस पार्ट, पार्ट म्हणजे भाग. पी ए एस टी पास्ट, पास्ट म्हणजे भूतकाळ. पी आर ई एस ई एन टी प्रेझेंट, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. टी ओ डी ए वाय टुडे, टुडे म्हणजे आज. टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या. स्पेलिंग बघा परत, टी ओ एम ओ डबल आर 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 ओ डब्ल्यू टू मा रो म्हणजे उद्या. वाय ई यस टी ई आर डी ए वाय यस्टरडे म्हणजे काल, काल म्हणजे गेलेला दिवस, उद्या म्हणजे येणारा दिवस आणि आज टुडे असं म्हणतो ना आपण, आज उद्या काल, तर ते शब्द आहे. यस वाय ई यस यस टर टी ई आर डी ए वाय यस्टरडे म्हणजे काल, काल म्हणजे गेलेला दिवस. सी ए एल ई एन डी ए आर कॅलेंडर, कॅलेंडर म्हणजे काय, दिनदर्शिका, आपलं कॅलेंडरचं स्पेलिंग आहे. सी ए एल ई एन डी ए आर कॅलेंडर, कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका. एच ओ यू आर यस अवर्स म्हणजे तास, एक तास दोन तास म्हणतो ना आपण, त्याचं स्पेलिंग काय, एच ओ यू आर यस अवर्स. त्याच्यानंतर डी ए वाय डे, डे म्हणजे दिवस. एन आय जी एस टी नाईट, नाईट म्हणजे रात्र म्हणतो ना आपण, गुड नाईट. ते एफ ओ आर टी फोर्ट, एन आय जी एस टी नाईट, फोर्ट नाईट, शब्दांची फोड करायची कधीही, लवकर स्पेलिंग आपलं काय होतं, लर्न होतं. एफ ओ आर टी फोर्ट, एन आय जी एस टी नाईट, वरचा नाईट इथे घ्यायचा. पंधरवडा म्हणजे पंधरा दिवस, त्याला काय म्हणतात, पंधरवडा. एम ओ एन टी एच मंथ, मंथ म्हणजे महिना. वाय ई ए आर इयर, इयर म्हणजे वर्ष. डब्ल्यू ए टी ई आर वॉटर क्लॉक, सी एल ओ सी के एस क्लॉक म्हणजे घटिका पात्र. सी ई एन टी यू आर वाय सेंचुरी, सेंचुरी म्हणजे शतक, आपण क्रिकेटमध्ये म्हणतात ना सचिनने सेंचुरी मारली, सेन सी ई एन सेंचुरी टी यू आर वाय सेंचुरी म्हणजे शतक. एस ए एन डी सँड, सँड म्हणजे वाळू, नदीमध्ये वाळू असते ना तिला काय म्हणतात, सँड. एच ओ एल ई होल, होल म्हणजे छिद्र.
OLD ओल्ड, ओल्ड म्हणजे जुना. WHILE अ व्हाईल ॲगो, AGO अ व्हाईल ॲगो म्हणजे थोड्या वेळापूर्वी. थोड्या वेळापूर्वीला काय म्हणतात? अ व्हाईल ॲगो. हे आपण काय बघितलेले आहे? वेगवेगळे आपण कठीण शब्द बघितलेले आहे. आता आपण त्यावर आधारित काय बघणार आहोत? त्याच्यावरचा स्वाध्याय एक्सरसाइज EXERCISES एक्सरसाइज. क्वेश्चन नंबर ए, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स. काय करायचं आहे? वन सेंटेन्स म्हणजे एका वाक्यात काय करायचं आहे आपल्याला? आन्सर म्हणजे उत्तर द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर वन, विच इन्स्ट्रुमेंट आर यूज फॉर मेजरिंग टाईम. काय सांगितलेलं आहे की विच इन्स्ट्रुमेंट, कोणते साधन आपण उपयोगात आणतो टाईम मोजण्याकरिता? तर कोणकोणते आपण लेसनमध्ये बघितले? अवर ग्लास, वॉच आणि कॅलेंडर, ETC. काय आन्सर? अवर ग्लास, वॉच, कॅलेंडर, ETC. नंतर क्वेश्चन नंबर सेकंड टू, हाऊ डू वी डिवाइड टाईम इन ऑर्डर टू अंडरस्टँड इट. म्हणजे टाईम समजण्यासाठी आपण ते कशा पद्धतीने डिवाइड केलेलं आहे व? आन्सर, वी डिवाइडेड टाईम इन ऑर्डर टुडे, यस्टरडे, टुमारो, अवर, अ डे, अ वीक, इयर, टू अंडरस्टँड इट. आपण टाईम कसं डिवाइड केला, विभाजित केला. काय केला आपण? आज, काल, उद्या, तास, दिवस, वीक, त्यानंतर वर्ष, अशा पद्धतीने आपण वेळ समजण्यासाठी त्याला काय केलं? डिवाइड केलं. क्वेश्चनमधलंच आन्सर आपण घेणार आहोत अर्धो. वी डिवाइडेड, इथं काय लागलो? डी लागलो. वी डिवाइडेड टाईम इन ऑर्डर. इथपर्यंत क्वेश्चनमधलंच आन्सर आहे. त्याच्यानंतर मग हे आपल्याला लिहावं लागेल, पाठ करावं लागेल. टुडे, यस्टरडे, टुमारो, अवर, डे, वीक, इयर, टू अंडरस्टँड इट. बघा, टू अंडरस्टँड इट म्हणजे हे दोन सेंटेन्स तुम्हाला लर्न करायचे आहे. क्वेश्चनमधलंच अर्ध उत्तर राहतं, त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं आन्सर ॲड करायचं असतं. क्वेश्चन नंबर बी, मॅच द फॉलोईंग. काय करायचं आपल्याला? पेअर्स लावायच्या आहे. व्हॉट हॅज गॉन बाय. गॉन म्हणजे काय? झालेलं आहे ना. तर त्यासाठी आपण कोणता टेन्स वापरतो? पास्ट, भूतकाळ. व्हॉट इज गोईंग ऑन, याची जोडी काय येईल? प्रेझेंट. आणि व्हॉट इज येट टू कम म्हणजे येणारं, त्याला काय म्हणतात आपण? फ्युचर. अशा पद्धतीने आपण हे मॅच द पेअर्स लावलेल्या आहे. तर हा लेसन तुम्ही एकदा दोनदा रीड करायचा, कठीण शब्द तुमच्या बुकमध्ये लिहायचं, एक्सरसाइज लिहायची, पाठ करायची. हा तुमचा होमवर्क. गुड बाय.